नाशिकमध्ये आणखी एक हिट अँड रनची घटना समोर आली आहे. सिडको परिसरात अपघात करून पळ काढणाऱ्या चालकाला जमावानं चोप दिलाय. 7 वाहनांना धडक देऊन चालक आदेश खाननं पळ काढलेला. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल झालाय. आपण ही दृश्य सध्या बघतोय. इथल्या जमावानं या चालकाला चांगलाच चोप दिला. ही दृश्य सध्या आपण नाशिकमधली बघतोय. आणखी एक हिटेंद्रांची घटना समोर आलेली आहे आणि हा जो चालक आहे त्याने थोड्या थोडक्या नाही तर 7 वाहनांना धडक दिली आणि तिथून पळ काढत होता. मात्र आरोपी चालक आदेश खान याला जमावानं चांगलाच चोप दिला. त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे असं समजतंय. प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत. त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स घेणार आहोत. किरण, काय नेमकं घडला हा सगळा प्रकार आणि सध्या आरोपी नेमका कुठे आहे? सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. सिडको परिसरातील माऊली लॉन्स या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. जवळपास 7-7 वाहनांना या वाहन चालकांना धडक दिलेली होती. त्या ठिकाणाहून त्यानं पळ काढण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र जमावानं त्याला ताब्यात घेतलं, त्याला बेदम चोप देखील दिला. त्याच्या वाहनाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. एकूणच आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये हिट अँड रनच्या घटना घडत आहेत. त्याच घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ही घटना घडली होती. पोलीस काय कारवाई करतील या अगोदरच नागरिकांचा संताप या घटनेच्या नंतर दिसून आलेला आहे. थेट वाहनचालकालाच बेदम चोप या ठिकाणी देत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलाय. मात्र दुसऱ्या बाजूला या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशा स्वरूपाची मागणी आता नागरिकांमध्ये होऊ लागली. जी किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. नाशिकमध्ये ही दृश्य बघतोय. आणखी एक हिटेंद्रांची घटना. एका टेम्पो चालकानं 6-7 वाहनांना धडक दिली. अनेक जण याच्यामध्ये जखमी सुद्धा झाले आणि ही धडक दिल्यानंतर चालक तिथून पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. पण जमावाने या चालकाला चांगलाच चोप दिला. पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला. या अपघातामध्ये जखमी असलेल्यांची दृश्य आपण दुसरीकडे स्क्रीनवर बघतोय. डोक्याला, पायाला, हाताला मार लागलेला आहे अनेकांच्या. 6-7 वाहनं होती ज्याला या टेम्पो चालकानं धडक दिली आणि तिथून पळ काढण्याच्या विचारात तो होता. मात्र त्याच्या याच पळ काढण्याच्या प्रयत्नात तो असताना जमावानं त्याला पकडलं आणि चांगला चोप दिला. पोलिसांच्या ताब्यात दिला.